you mm -hmm. हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा वार सांगते आजचा वार आहे गुरुवार आणि आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधाना जाऊ देत तर गुरुवार तर आहेच पण त्याचबरोबर गुरुपुषामृत योग आहे, गुरु आहे आणि दीप देखील आहे म्हणून मी आज जाळी जळमट काढत होते कारण आमावशाच्या दिवशी जाळी काढलेली चांगली असतात अमावशाच्या दिवशी किंवा तुम्ही शनिवारी देखील घरातली जाळी काढू शकता पण उद्यापासून श्रावण लागणार होता म्हणून मी आज थोडंसं लवकर उठले होते चार वाजता उठले एक्सरसाइज वगैरे केली आणि आता मी घरातले सगळे जाळे काढायला सुरुवात केलेली आहे खालची जाळे काढायला मला पंधरा ते वीस मिनटं लागतील आणि वरची जाळी काढायला पंधरा ते वीस मिनटं म्हणजे एक तास कंप्लीट मला लागेलच कारण खूप दिवस झाले जाळे काढले नव्हते उन्हाळा पूर्ण केला घरात एवढं जाळं पण झालं नव्हतं पण आता श्रावण सुरू व्हायच्या आधी हे जे जाळे आहेत मला काढायचे होते आणि जशी साफसफाई आहे गणपती आहे गौरी आहे त्यानंतर नवरात्र सुरू होतात त्याआधीची साफसफाई पण आता सुरू करावी लागेल रोजची कामं रुटीनची तर ती होतच राहतात पण त्याचबरोबर काही जी कामं असतात ती केली तरच घर स्वच्छ व नीटनेटकं वाटतं तर आत्ता तर नाही पण श्रावण संपाईच्या आधीच मी घर साफसफाईला सुरुवात करणार आहे म्हणजे डीप क्लिनिंग जे असते जे पूर्ण पार्ट जे आपण एक एक कोपरा घराचा स्वच्छ करतो तशी साफसफाई वर्षातून एक ते दोन वेळाच होते इतर वेळेस आपण रोजची क्लिनिंग करत असतो आणि घरातली कामं काय की ती करा संपतच नाहीत पण गणपती बाप्पा यायच्या आधी घराची साफसफाई जी आहे ती व्यवस्थित करत असते म्हणजे बाप्पाचं जे स्वागत आहे ते खूप छान प्रकारे करता येतं आणि गणपतीच्या वेळेस एकदा डीप क्लिनिंग झाली तर दिवाळीच्या वेळेस खूप काही क्लिनिंग करायची गरज पडत नाही एवढं घर घाण पण होत नाही तर खालचे पूर्ण जाळे मी काढून घेत आहे किचनमध्ये खूप काही जाळे नव्हते किचनची साफसफाई तशी महिन्यालाच मी करत असते था। त्यामुळे किचन माझं जा स्वच्छच असतं पण ह्या त्या खालचा जो पार्ट आहे डायनिंग टेबलचा आणि खालची जी बेडरूम आहे तिथं थोडीफार जाळे होते कारण खालचं जे मेन गेट असतं तिथून एखाद्या वेळेस किडे वगैरे येतात आणि त्यामुळे जाळे होतात वरती एवढे जाळे होत नाही जेवढे खाली होतात आणि मी वरती आलेली आहे या पोचमध्ये पण थोडेफार जाळे मला वाटले कारण इथून जी बाल्कनी आहे तिथून बऱ्याच वेळा येऊ शकतात किडे आणि त्यानंतर मग मी खाली आलेली आहे आता मुख्य दरवाजा जो आहे तो पुसून घ्यायचा होता जेवढं करता येईल मला तेवढं मी केलेलं आहे आता एकाच दिवसात पूर्ण घर काही स्वच्छ होणार नव्हतं पण जेवढं मला करता येईल तेवढं मी केलेलं आलेलं घराचा मुख्य दरवाजा मी स्वच्छ केला कारण यावरती स्वस्तिक वगैरे काढायचं होतं आणि आज अमावशा पण होती त्यामुळे मेन डोअर तरी ॲटलीस्ट तुमचं स्वच्छ पाहिजे त्यानंतर आज हळदीचं लेपन पण करणार होते जसं की मी तुम्हाला सांगितलं काही महत्त्वाचे सण असतील गुरुकुषामृत असेल अक्षय तृतीया असेल पौर्णिमा अमावशा शुक्रवार मंगळवार यापैकी कोणत्याही दिवशी तुम्ही हळदीचं लेपन करू शकता पण मी जशी फरशी माझं सगळं आवडल्यावर करते पण आज मी फरशी जी आहे ती सकाळी उठल्याबरोबरच केली तर सगळं सोफा वगैरे झटकून घेतला आणि लगेचच मी हळद आणि मिठाच्या पाण्याने फरशी साफ करायला सुरुवात केलेली आहे जसं की मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे हळद जी आहे ती नकारात्मकता घरातून घालवते त्याचप्रमाणे मीठ देखील घरातली नकारात्मक ऊर्जा जी आहे ती घालवण्याचं काम करतं त्यामुळे तुम्ही रोज तर नाही पण शनिवारी या पौर्णिमेच्या दिवशी अशा प्रकारे हळद व मीठ घालून तुमची लादी घरातली पुसली तर तुमच्या घरातली बरीच जी निगेटिव्ह एनर्जी आहे ती निघून जाण्याचं जा काम होत असतं त्यामुळे हे तुम्ही नक्की करा कारण याचे सायंटिफिक रिझन्स पण आहेत कारण हळद जी आहे ती अँटीबॅक्टेरियलचं पण काम करत असते त्यामुळे तुम्ही आठवड्यातून एकदा म्हणजे शनिवारी हळद आणि मिठाच्या पाण्याने तुमची लादी स्वच्छ करा तसं तर रोजही घातलं तर काही हरकत नाही पण आता धावपळीच्या युगामध्ये सगळं काही मॅनेज करणं शक्य होत नाही आणि बऱ्याचशा जे लेडीज असतात त्या वर्किंग असतात त्यांना सगळं हे मॅनेज करणं शक्य होत नाही म्हणून तुम्ही शनिवारी किंवा सुट्टीच्या दिवशी एक दिवस जरी तुम्ही केलं तरी त्या तुम्हाला नकारात्मकता घालवण्यासाठी हा उपाय जो आहे तो नक्कीच मदत करेल जसं की तुम्हाला माहिती आहे आमचा आज दोघांचाही गुरुवारचा उपवास असतो त्यामुळे एक दीड वाजता आम्ही जेवण करतो डायरेक्ट आणि रात्री मग फ्रूट्स वगैरे घेत असतो त्यामुळे स्वयंपाक मी थोडा उशिरा करेल आधी पूजा वगैरे करून घेईल आणि मुलांना मात्र मला डब्यात सँडविच द्यायचे होते त्यामुळे मुलांच्या डब्याची तयारी जी आहे ती मी आदल्या दिवशी करून ठेवली होती बटाटे वगैरे उकडून ठेवले होते आता फक्त सँडविच त्यांना करून द्यायचे आहेत तर आता लादी वगैरे स्वच्छ पुसून घेतली कारण देवपूजा करायची होती दीपपूजन करायचं होतं त्यामुळे देवघरा आणि बाकीचा जो भाग आहे तो क्लीन करून घेतला आता आंघोळ करून मी किचनमध्ये आलेली आहे किचनमध्ये आल्याबरोबर किचनमध्ये स्वस्तिक काढून घेतलं आणि त्यानंतर मग गॅसची पण मी पूजा केलेली आहे रोज मी पूजा करतेच पण आज थोडी यथासांग पूजा केली आणि मेन डोअर जो आहे तिथे देखील मी स्वस्तिक काढलेला आहे आणि आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हळदीचं लेपन तर हळदीचं लेपन मी शुक्रवारी करते कारण शुक्रवार जो आहे तो महालक्ष्मीचा दिवस आहे त्या दिवशी जर हळदीचं लेपन केलं तर त्याचे तुम्हाला शुभ फळ मिळतात कारण हळद जी आहे ती धनाला अट्रॅक्ट करत असते पण आमोषा पौर्णिमा असेल तर त्या दिवशी देखील तुम्ही हळदीचं लेपन करायला काही हरकत नाही कारण हळद जी आहे ती तुमच्या घरातली नकारात्मक एनर्जी जी आहे ती बाहेर घालवण्याचं काम करत असते आणि अमोशा पौर्णिमेच्या दिवशी अशी एनर्जी जी आहे ती घराबाहेर निघून जाते जर तुम्ही हळदीचं आणि आज तर आषाढी आमोशा आहे दीपपूजन देखील आहे मोठा सण आहे म्हणून मी आज देखील हळदीचं लेपन केलेलं आहे आता उद्या शुक्रवार आहे तर उद्या शुक्रवारच्या दिवशी मी हे जे लेपन आहे ते असंच ठेवत असते फक्त बाहेरचं अंगण वगैरे झाडून घेते आणि परत उमऱ्याची याच लेपनावरती पूजा करत असते आणि जर मी शुक्रवारी हळदीचं लेपन केलं तर शनिवारी मी तसंच लेपन ठेवते आणि रविवारी ते कपड्यांनी स्वच्छ पुसून घेते तर मला एक कमेंट आली होती एका दादांची की त्यांच्या मिसेसचं सकाळी लवकर उठून हळदीचं लेपन करणं होत नाही मुलांची शाळा वगैरे असते तर त्यासाठी काही उपाय सांगा तर त्यावर उपाय म्हणजे मग थोडंसं तुम्हाला लवकर उठावंच लागेल ह्या ज्या गोष्टी आहेत सकाळी सकाळी केल्या तरच त्याचा आनंद तुम्ही घेऊ शकता त्याचा लाभ तुम्हाला मिळू शकतो पण मुलं शाळेत गेल्यानंतर जर तुम्ही केलं आंघोळ वगैरे करून तरी चालतं काही हरकत नाही एवढ्या सकाळी प्रत्येकालाच उठून शक्य होत नाही हे सगळं करणं आता माझ्या मुलांची शाळा खूप जवळ आहे त्यामुळे मला या सगळ्या गोष्टी करणं पॉसिबल होतात पण बऱ्याचशा लोकांच्या शाळा ज्या आहेत त्या लांब असतात मुलं जी आहेत ते खूप सकाळी शाळेत जातात त्यामुळे त्यांना ह्या सगळ्या गोष्टी करणं मॅनेज होत नाही जर घरातल्या स्त्रीला शक्य नसेल तर पुरुषांनी देखील हळदीचं लेपन केलं तरी काही हरकत नाही असा काही नियम नाही की ही पूजा जी आहे ती स्त्रीनीच करावी बरेचसे पुरुष मंडळी देखील घरातली देवपूजा वगैरे करतात तर तुमची मेसेज जर घरातल्या कामांमध्ये बिझी असेल तर तुम्ही तिला मदत म्हणून हळदीचं लेपन एकच दिवस तुम्हाला करायचं आहे शुक्रवारी किंवा गुरुवारी करू शकता तुम्ही आणि पौर्णिमे अमावशीच्या दिवशी जर तुमची इच्छा असेल तर त्या दिवशी देखील तुम्ही करू शकता तर इथे तुम्ही बघू शकता मी हळदीचं लेपन केलेलं आहे मेन डोअरमध्ये दोन दिवे ठेवलेले आहेत आता बऱ्याच जणांच्या घरातले दिवे जे आहेत ते अशा बराच वेळ टिकत नाहीत अशा वेळेस तुम्ही धूप दाखवून पण आरती ओळून उमऱ्याची पूजा करू शकता आणि जर तुम्हाला शक्य असेल तर कवरचा दिवा जर मिळाला तुम्हाला तर तो, तो तुम्ही लावू शकता तर याचे खूप छान फळ मिळतात म्हणून ही तुम्ही पूजा तुम्ही करायलाच पाहिजे आता सगळं आवरून झाल्यानंतर दोन्ही मुलांना मी ऑक्शन केलं कारण मुलगा असेल तर तो तुमच्या घराचा कुलदीपक असतो आणि मुलगी असेल तर ती तुमच्या घराची पंथी असते आणि आज दीपामावशा आहे तर तुमच्या घरातील दिवे जे आहेत ते तुमच्या मुलांच्या स्वरूपात तुमच्या घरात असतात तर या दिव्यांचं तुम्ही औक्षण करून त्यांच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करायची असते आणि त्याचबरोबर मी माझ्या मिस्टरांचं देखील औक्षण केलं होतं ते तयार होऊन आल्यानंतर पण ती क्लिप मी शूट नाही करू शकले कारण खूप गडबड होती त्यांना जाण्याची त्यामुळे घाई काही घेईमध्ये त्यांचं देखील औक्षण केलं कारण आपल्या घराचा डोलारा जो आहे तो आपल्या नवऱ्याच्या खांद्यावरती असतो आणि त्या नवऱ्याचं पण दीर्घायुष्यासाठी औक्षण करून देवाजवळ प्रार्थना करायची असते आणि नित्यावरून आल्यानंतर नित्याचे देखील औक्षण केलेलं आहे तर नित्या, नित्या स्कूलला जाण्यासाठी रेडी झालेली होती तिचा टिफिन वगैरे भरून ठेवला आणि आता मी किचनमध्ये आलेली आहे तर नेहमीप्रमाणे गुरुवारी जसं मी गोड काहीतरी बनवत असते तर आज मी बेसनाचा शिरा बनवणार आहे बेसनाचा हलवा किंवा शिरा तुम्ही काहीही म्हणू शकता तर इथं अर्धी वाटी मी तूप आहे आणि तुपामध्ये सगळे ड्रायफ्रूट्स जे आहेत ते मी आधी तळून घेत आहे ड्रायफ्रूट्स तळून घेतल्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ती खूप छान लागते आता अर्धी वाटी तुपामध्ये मी एक वाटी जो आहे तो बेसन घातलेला आहे आणि थोडं थोडं तूप जे आहे ते मी वरून घालत आहे आता एक वाटी बेसनाला तुम्हाला अर्धी वाटी तूप जे आहे ते पुरेसं होतं कारण थोड्या वेळानंतर या सगळ्या मिश्रणाला तूप सुटायला लागतं पातळ व्हायला लागतं हे सगळं मिश्रण तर मंद गॅसवरती तुम्हाला हे भाजून घ्यायचे आणि भाजून झाल्यानंतर मग तुम्हाला दोन चमचे दूध त्यात घालायचे आणि साखरचं मी सिरप केलेलं नाही तर साखर मी जी आहे ती तशीच घातलेली आहे या मिश्रणामध्ये तुम्ही बघू शकताय आणि एका पातेल्यामध्ये मी पाणी गरम करण्यासाठी ठेवलं होतं ते गरम पाणी जे आहे ते या हलव्यामध्ये घातलेलं आहे विलायची पावडर घातलं आहे आणि ड्रायफ्रूट्स जे आपण तळून घेतले होते ते घातलेले आहेत आणि आपला मस्तपैकी बेसनाचा हलवा जो आहे तो तयार झालेला आहे खूप टेस्टी झाला होता मग आणि हा मी महाराजांसाठी आज गुरुपुषामृत योग आहे त्याचबरोबर दीपामोशा आहे तर नैवेद्यासाठी मी हा शिरा बनवला होता तर इथे तुम्ही बघू शकताय माझी सगळी पूजा झालेली आहे दिवे जे आहेत ते मी आधीच उजळून ठेवले होते तो व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला होता आणि तो तुम्हाला खूप आवडला आणि गुळ पुषामृत असल्यामुळे लक्ष्मीची इथे पूजा मांडलेली श्री आहे श्रीयंत्र ठेवलेलं आहे याचं मी कुंकुमार्जन करणार आहे त्याचबरोबर आणि गुळ कणकेचे दिवे पण मी बनवलेले आहेत उकडून घेतलेले आहेत याची रेसिपी मी ऑलरेडी एका व्हिडिओमध्ये शेअर केलेली आहे तो व्हिडिओ देखील मी तुमच्यासोबत शेअर केलेला होता तर आता इथे सगळं दिवे वगैरे लावून घेतले दिव्यांची पूजा केली विष्णूलक्ष्मींची पूजा केली कुंकुमहाराजन केलं आणि आता आरती करत आहे तर आरतीमध्ये मी आज गणपतीची आरती स्वामी समर्थ महाराजांची आरती साईबाबांची आरती गजानन महाराजांची आरती आणि लक्ष्मी मातेची आरती ह्या पाच आरत्या केल्या आणि त्यानंतर कापूर दाखवला सगळ्या देवांसमोर हा कापूर आरती परत एकदा ओवाळली आणि सगळ्या घरात मी ही आरती जी आहे ती फिरवली तर दीपपूजन का कसे करावे यावरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे आणि तो मी तुमच्यासोबत कम्युनिटीमध्ये शेअर केलेला होता तो देखील तुम्हाला खूप आवडला तर तशाच प्रकारे मी आजची ही पूजा केलेली आहे आणि दिव्यांसमोर तुम्हाला प्रार्थना करायची असते शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीप ज्योतिनमस्तुते तर माझी पूजा करून झाल्यानंतर सगळ्यात शेवटी नैवेद्य नैवेद्यामध्ये मी पुऱ्या तळल्या होत्या बटाट्याची भाजी होती वरण भात आणि त्याचबरोबर आज होता आ, बेसनाचा हलवा जो की महाराजांना खूप आवडतो गुरुवारच्या दिवशी मी शक्य तेवढं बेसनाचा काहीतरी बनवण्याचा प्रयत्न करत असते तर आज देखील मी हा बेसनाचा शिरा बनवलेला आहे आणि तो नैवेद्य मी दाखवला आता ही दोन ताटका ठेवली तुम्ही मला प्रश्न पडला असेल तर मी नेहमी जर दोन पूजा मांडल्या असतील तर अशा प्रकारचे दोन नैवेद्य ठेवते एक देवांसाठी आणि जी दुसरी पूजा म्हणलेली आहे त्यासाठी तर मुलांचे हे दोन ताट मी देवांना दाखवत असते आणि तेच ताट मी मुलांना खायला देत असते सो फ्रेंड्स हा होता आजचा व्हिडिओ गुरु पुषामृत योग आणि दीपामोशा स्पेशल हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केला व्हिडिओ थोडा जरी आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो बाय